हे गाइज, वेलकम बैक टू द अनादर वीडियो ऑफ गवर्नमेंट जॉब चैनल। तर गाइज, आजच्या या व्हिडिओ मध्ये तलाठी पदभरती बाबत अत्यंत महत्त्वाची एक नवीन माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये तलाठी पदभरतीची जे आन्सर कीज रिलीज करण्यात आलेल्या होत्या, त्यानंतर 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत आक्षेप नोंदवण्याची कालावधी देण्यात आलेला होता आणि त्यानुसार विविध तारखांमध्ये विविध शिफ्टसाठी किती आक्षेप नोंदविण्यात आलेले आहे त्याविषयीचं एक प्रसिद्धी पत्रक रिलीज करण्यात आलेलं आहे महसूल व वन विभागाकडून। तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याचबरोबरच आपले आन्सर की रिलीज झाल्यानंतर नेमक्या कधीपर्यंत अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होऊ शकते याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता महसूल व वन विभागाकडून जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख विभागाकडून हे एक नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी गट क संवर्गाच्या सरळ सेवा पदभरती बाबतची जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्यावर 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये एकूण 19 दिवसांमध्ये 57 सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आलेली आहे। त्यानंतर 28/9/2023 पासून उमेदवारांना त्यांच्या लॉग इन आय डीवर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका म्हणजेच की आन्सर की उपलब्ध करून देण्यात आली होती व त्याबाबत उमेदवारांना उत्तर तालिकेच्या अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इत्यादी बाबत आक्षेप किंवा हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी 28/9/2023 पासून 8/10/2023 पर्यंत TCS कंपनीकडून लिंक खुली करून देण्यात आली होती। त्याबाबत TCS कंपनीकडून प्राप्त आक्षेप हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीचे समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन उमेदवारांना त्यांच्या लॉग इन आय डीवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या सत्राच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप किंवा हरकत समितीमार्फत स्वीकृत झाल्यास त्या सत्राची सुधारित उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तदनंतर कोणतेही आक्षेप किंवा हरकत विचारात घेण्यात येणार नाहीत। तर गाइस, इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 28/9/2023 पासून आपल्या लॉग इन आय डीवर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। सर्वच परीक्षार्थींनी आपापल्या उत्तर तालिका तपासून पाहिलेल्या आहेत। त्यानंतर ज्या परीक्षार्थ्यांना या प्रश्नावर काही आक्षेप होते, काही प्रश्नांचे उत्तरे चुकीची होती तर काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे होते, तर अशा प्रश्नांवर आक्षेप किंवा हरकती नोंदविण्यासाठी TCS कंपनीने 8/10/2023 पर्यंतचा कालावधी दिलेला होता। तर त्यासाठी बऱ्याच परीक्षार्थ्यांनी हरकती नोंदविलेल्या आहेत, त्या आपण आता खाली जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे त्यांनी पुढे माहिती दिलेली आहे की ज्या काही हरकती नोंदविण्यात आलेल्या आहेत त्यावर आता तपासणी होणार आहे, त्यांची चाचपणी होणार आहे आणि त्यानंतर जर का त्या हरकती योग्य असल्यास स्वीकृत करण्यात आल्या तर त्या उमेदवाराबरोबरच त्या शिफ्टमधील सर्व परीक्षार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते वाढणार आहेत। तर त्या संदर्भात त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता 17 ऑगस्ट 2023 शिफ्ट 1 मध्ये 213, शिफ्ट 2 मध्ये 123 आणि शिफ्ट 3 मध्ये 243 अशा हरकती नोंदवण्यात आलेल्या आहे। अशा 1589 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबरच 18 ऑगस्टसाठी 1737 हरकती नोंदविलेल्या आहेत। त्याचबरोबरच 19 ऑगस्टसाठी 686 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहे, तर 20 ऑगस्टसाठी 379 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। अशा विविध हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात जास्त जर का आपण पाहिलं तर 14 सप्टेंबरचा जो काही शिफ्ट होत्या त्यामध्ये शिफ्ट 1 मध्ये सर्वात जास्त हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये काही परीक्षार्थ्यांनी बरेच आक्षेप घेतलेले आहेत विविध प्रश्नांवर। होऊ शकते की एखाद्या उमेदवारांनी किंवा एकापेक्षा जास्त उमेदवारांनी एकाच प्रश्नासाठी हरकती नोंदविलेल्या असतील, परंतु 14 सप्टेंबरसाठी सर्वात जास्त हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत शिफ्ट 1 साठी। तर अशा एकूण टोटल जर का आपण पाहिल्या तर 2958 हरकती आक्षेप नोंदवण्यात आलेल्या आहेत 14 सप्टेंबरसाठीच्या एक्झाम पेपरसाठी। तर एकूण आपण जर का पाहिलं तर 16203 हरकती किंवा आक्षेप नोंदवण्यात आलेल्या आहेत उमेदवारांकडून। तर या सर्व हरकतींची किंवा आक्षेपांची तपासणी करून जे काही योग्य हरकती असतील त्यावर विचार करून कंपनी ते हरकत स्वीकृत करून त्याविषयीचे जे काही मार्क्स असतील ते संबंधित उमेदवाराबरोबरच त्या शिफ्टच्या सर्व उमेदवारांना मिळणार आहे। तर अशा अंतिम उत्तर तालिका हरकतीनंतरच्या
देण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो, कारण की तुम्ही पाहू शकतात की किती जास्त प्रमाणावर उमेदवारांनी हरकती नोंदविलेल्या आहेत. होऊ शकते की एकापेक्षा जास्त उमेदवारांनी एका किंवा दोन प्रश्नांसाठीच जास्त हरकती नोंदवलेल्या असतील, परंतु तरीसुद्धा वेळ हा लागणारच आहे. होऊ शकते की पुढील महिन्यापर्यंत अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध होतील. त्यानंतर गाईज नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आपल्याला नॉर्मलायझेशन करण्यात आलेले अंतिम नॉर्मलाइज मार्क्स जे आहेत ते मिळणार आहेत. नॉर्मलायझेशनमध्ये विविध शिफ्टमध्ये ज्या काही हार्ड पेपर आलेले होते तर त्या पेपरची काठिण्य पातळी तपासून आपल्याला नॉर्मलायझेशनचे मार्क्स मिळणार आहेत. त्यासाठी इथे विशिष्ट असा मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला यूज करणार आहेत आणि त्यानंतर अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला नॉर्मलायझेशनचे मार्क्स मिळतील. त्यानंतरच आपला रिझल्ट जो आहे तो डिसेंबर महिन्यापर्यंत डिक्लेअर केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जी काही संपूर्ण कार्यवाही आहे ही होत आहे आणि त्याविषयीचे संबंधित अपडेट्स जे आहेत ते वेळोवेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे, जेणेकरून जे काही कार्यवाही सुरू आहे ती सर्व परीक्षार्थ्यांना कळेल, समजेल की नेमके कुठपर्यंत त्यांच्या पेपर्सचे एक्झाम्सचे पुढील कार्यवाही सुरू आहे. तर गाईज ही अत्यंत महत्त्वाची माहिती तलाठी सरळसेवा भरती संदर्भात समोर आलेली होती, जे आपल्या हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत, आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत, तर त्याविषयी किती आक्षेप आलेले आहेत याविषयीची होती. तर गाईज आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी. थँक्यू ऑल.